जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 नगरसेविका मीना धुडकुसाप काडे यांचे पती सामाजिक कार्यकर्ते तथा हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष धुडकुसाप काडे यांचा आज दुपारी 1:25 शहरातील MIDC परिसरातील राका चौकात पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. याबाबत वृत्त असे की कृषी उत्पन्न बाजार समितीचे हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष धुडकुसाप काडे यांचा काही महिन्यापूर्वी नितीन सोनवणे यांच्यासोबत माणसे पुरवण्यावरून वाद झाला असल्याचे समजते. आज दुपारी काशीनाथ हॉटेलच्या पुढे असलेल्या राका चौकात धुडकुसाप काडे, गजानन देशमुख व संजय चव्हाण हे एका टपरीवर गप्पा मारीत उभे होते. यावेळी चारचाकीतून आलेल्या चौघांनी यांच्यावर तलवार व लाकडी दांड्याच्या सहाय्याने जोरदार हल्ला केला. दरम्यान नितीन सोनवणे, कोमेश सपकाडे, मयूर सपकाडे व भूरा कोडी यांनी हा हल्ला केल्याची माहिती जखमींनी दिली. चौघांनी मिळून धुडकुसाप काडे यांच्यावर हल्ला केला. सपकाडे गंभीर अवस्थेत असतानाच त्यांना तत्काळ डॉक्टर भंगाडे रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस पथक रुग्णालयात चौकशीसाठी गेल्याचे समजते. वाद तर काही नाही होता. 15-20 किरकोळ त्यांचे झाले होतं. तर भाऊ कसं हमाल मापाडीचे अध्यक्ष असल्यामुळे तिथे जेवढे हमाल लोकं कामं करतात तर त्यांच्या अंडरमध्ये काम करतात. तर तिथे काही 3 हमाल लोकांनी एका दुकानावर काम करत नाही. तर एका जणाने मांगितलं होतं की मला 3 हमाल नवीन पाहिजे बा. तर तशा परिस्थितीत हमाल मापाडीचा विचार व बैठक न घेता नितीन मामांनी तिथे 3 लोक नवीन दिले. तर भाऊचं म्हणणं एवढंच होतं की तुम्हाला जर माणसं पाहिजे होते तर मला विचारायला पाहिजे होतं. आपण बसून मिटवलं असतं, मी 2 माणसं तुम्हाला वेगळे दिले असते. त्या इथून हा प्रकार उद्भवलेला आहे. आता असताना आम्ही 4 लोक होतो. गजानन देशमुख आणि धुडकुभाऊ सपकाळे हे एका गाडीवर होते आणि संजीवभाऊ चव्हाण आणि मी एका गाडीवर होतो. भाऊला काहीतरी विमल किंवा गुटखा खाण्यासाठी भाऊ तिथे थांबले. तेवढ्या ते 3-4 लोक आले, यांनी डायरेक्ट अटॅक सारखं केलं. आम्ही खूप आवरण्याचा प्रयत्न केला पण ते काही थांबले नाही. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला ते बेसबॉलचे दंडे वगैरे सगळं काय काय असतील वाटेल नसतील ते हत्यार होतं. कुठल्या गाडीने आलं? 17-18 सफारी. किती लोक होते? 4-5 लोक होते. तिथून ते त्याच गाडीने पसार झाले. तिथून आम्हाला आम्ही तर आवरायचंच होतो ना, कारण भाऊंना त्यांनी एवढं मारलं तर रक्ताचा थोराडा डायरेक्ट. काही बोलत होते का तेवढी हल्ल्या जेवढी काही? काहीच नाही. अशा वेळेस काय विचारत आता आपण कसे बेस आहोत उभे असल्यानंतर पाठीमागून जसं आलो तर डायरेक्ट हल्ला केला जाणार. तुम्ही आले तुम्ही मी आल्यानंतर मग मी पोलीस स्टेशनमध्ये परिस्थिती पाहिली. मग दोघांना उचललं, माझ्या गाडी स्कॉर्पिओमध्ये आणलं आणि पहिले प्रथम उपचार सिव्हिलला नेलं. सिव्हिलला उपचार वगैरे करून मग आता डॉक्टरही बघणार, दादांकडे ॲडमिट केलेलं. तर त्यांच्यामध्ये एकाची परिस्थिती क्रिटिकल आहे. गजानन देशमुख म्हणून डोक्याला मार लागलेला आहे जबरदस्त आणि भाऊच्या हात ते पाय डोकं फ्रॅक्चर आहे, हात फ्रॅक्चर आहे. आणि काही न करता, काही विचार न करता बा बेसावधपणे येऊन डायरेक्ट हमला करणं ही एक क्षण आणि एक चुकीची पद्धत आहे. त्याच्या बाबतीत मी निषेध व्यक्त करतो.